रोज रोज पोळी भाजी वरण भात खाऊन जर कंटाळा असाल तर असा हा मस्त हॉटेल स्टाईल बेत नक्की करून पहा आज आपण हॉटेल स्टाईल मस्त पिवळ्या बटाट्याची भाजी आणि गव्हाच्या खूप कमी तेलकट आणि मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या बघणार आहोत एक सात ते आठ जणांना व्यवस्थित पोटभर पुरेल इतका आज आपण तयार करणार आहोत नेहमीप्रमाणे रेसिपी भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला पुऱ्यांसाठी कणिक भिजवायची आहे त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये इथे आपण दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः गव्हाचं घेतल्यामुळे यामध्ये कोंडा असतो जो आपल्या आरोग्यासाठी गरजेचा असतो आता ज्या वाटीने तुम्ही दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अगदी त्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे रवा घातल्यामुळे पुरी मस्त कुरकुरीत आणि अगदी छान टम्म फुगलेली तयार होते रवा असेल तर तुम्ही तुम्ही मिक्सरला बारीक करून घालू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये साखर घातलेली आहे साखर घातल्यामुळे पुऱ्यांना रंग अगदी मस्त येतो थोडंसं वरखाली करायचं आहे आणि थोडं थोडं साधं पाणी घालून एकदम घट्ट किंवा टाईट सर गोळा आपल्याला याचा मळून घ्यायचा आहे जर टाईट किंवा घट्ट गोळा मळून घेतला की, की खूप कमी तेल शोषून घेतं आणि पुऱ्या अगदी कमी तेलकट तयार होतात फक्त अर्धा ते पाऊन कप साधं पाणी वापरून असा हा घट्ट सरगुळा आपण तयार केलेला आहे आणि पुरी भाजी बनवताय तर शक्यतो पीठ सुरुवातीला भिजवून ठेवा म्हणजे भाजी होईपर्यंत पीठ आपलं मस्त भिजून तयार होईल आता झाकून एक दहा पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत पीठ मिसता येतोवर इथे बटाट्याची पटकन सुकी भाजी बनवणार आहोत त्यासाठी अर्धा किलो बटाटे कुकरमध्ये आपण तीन शिटा घेऊन उकडून घेतलेले आहेत साला काढून हाताने अशी छोटे छोटे आपण याचे तुकडे करून घेतलेले आहेत हवा असेल तर हाताने मॅश जरी केलं तरीही चालू शकेल आता अर्धा किलो उकडलेल्या बटाट्यांच्या भाजीसाठी इथे छानसा एक ठेचा बनवून घेणार आहोत त्यासाठी पाच सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे आणि एक चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे आता ही सगळी जिन्नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आणि खलबत घालून जाडसर आपण याला कुटून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर मिक्सरला सुद्धा जाडसर हे तुम्ही फिरवून घेऊ शकता पण खलबत अगदी एका मिनिटात हे असं छान तयार झालेलं आहे दुसऱ्या बाजूला गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एका पळीला थोडंसं कमी असं तेल घातलेलं आहे बटाट्याच्या सुक्या भाजीला तेल कमीच घालावं नाहीतर आपली भाजी थोडीशी चिकट किंवा अशी तयार होते तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी छान फुलवून घेतलेली आहे एक दहा बारा ताजी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे आणि हा सुद्धा आपण यावर छान परतून घेणार आहोत आता या भाजीला कांदा खूप जास्त परतायचा नाही हलकासा पारदर्शक झाला की कांदा परत आपण बंद केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता रंग बिलकुल बदललेला नाही फक्त थोडासा नरम झालेला आहे आता या साइडला यावर तयार ठेचा घालणार आहोत आणि ठेचा सुद्धा एक पाच मिनिट आपण यावर छान असा परतून घेणार आहोत ही सगळी चिन्ह चांगली खमंग परतून घ्यायची आहेत फक्त ही आपल्याला करपवायची नाहीयेत अशी ही मस्त खमंग परतल्यानंतर इथे आपण अगदी पाव चमचा हळद आणि दोन चिमूट हिंग घेतलेला आहे भरपूर कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आहे अशी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी फोडणीमध्ये परतून घेतली की भाजीला अगदी छान चव लागते आणि या भाजीला विशेष म्हणजे कोथिंबीर थोडी जास्तच लागते म्हणजे भाजी अगदी छान अशी तयार होते मस्त कोथिंबीर सुद्धा घालून आपण हे छान असं परतून घेतल्यानंतर यावर तयार उकडून बारीक चिरलेला बटाटा घातलेला आहे तुम्हाला हवा असेल तर हाताने मॅश जरी करून घातला तरीही चालू शकेल चवीपुरतं मीठ घालायचं आहे हवं असेल तर अर्धा चमचा यामध्ये तुम्ही साखर जरी घातली तरीही चालू शकेल किंवा तेलाऐवजी तुम्ही ते साजूक तुपाची जरी याला फोडणी दिली तरी भाजी अगदी मस्त हॉटेलसारखी तयार होते खमंग परतलेल्या मसाल्यांमध्ये उकडलेल्या बटाट्यांचे तुकडे चांगले एकजीव करून घेतल्यानंतर पुन्हा मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत म्हणजे साधारणतः दोन ते अडीच मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा किलो बटाट्यांच्या भाजीसाठी आपण इथे वापरलेली आहे जितकी कोथिंबीर जास्त वापराल तितकी भाजी, वापर भाजी मस्त खमंग तयार होते थोडी वर खाली करून घेतल्यानंतर झाकण लावून एक पाच सहा मिनटं आपण ही अशी वाफवून घेतलेली आहे म्हणजे ही, ही सगळी जिन्नस छान एकजी होतात तर अशी ही खमंग खुसखुशीत एक पाच सहा मिनटं मस्त आपण भाजी वाफवून घेतल्यानंतर अशी ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे गॅस आपण बंद केलेला आहे भाजी होईपर्यंत इथे आपलं दहा बारा मिनिटात पीठसुद्धा भिजून तयार झालेलं आहे असं हे बीठ भिजल्यानंतर थोडंसं सैलसर होतं म्हणून सुरुवातीला थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे चपातीच्या गोळ्याप्रमाणे एक मोठा गोळा आपण पोळपाटावर काढून घेतलेला आहे थोडं थोडं गरजेपुरतं पीठ भुरभुरायचं आहे आणि जशी आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर आपण ही चपाती लाटून घेतलेली ला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा याच्या तयार करू शकता पण या पद्धतीने केलं की एका एक वेळेस एक चार पाच पुऱ्या आपण तयार करू शकतो डब्याच्या झाकण्याने छोट्या छोट्या पुऱ्या करून आहे म्हणजे एका आकाराच्या आणि अगदी पटापट आपण पुऱ्या तयार करू शकतो जास्त प्रमाणात जर करायचं असेल तर हे अगदी बेस्ट ऑप्शन आहे तर असं आपण तयार केलेलं आहे आता बऱ्याच जणांना सवय असते पुऱ्या अशा एकावर एक ठेवायचा पण असं बिलकुल ठेवायचं नाही असं केलं की पुऱ्या बिलकुल फुलत नाही म्हणून जरी जास्त करत असाल तर असं हे सुटसुटीत पुऱ्या आपल्याला ठेवायचं आहे तळण्यासाठी आपल्याला तेल चांगलं कडकडे धूर येईपर्यंत मोठ्या आसेवर गरम करून घ्यायचं आहे असं हात ठेवून बघितला की हाताला अगदी छान चटका किंवा वाफ लागली पाहिजे मोठ्यासे वरस एक पुरी घातलेली आहे आणि झारीच्या मदतीने पुरीवर आपल्याला तेल सोडायचं आहे आणि सगळीकडून असं हे फिरवत फिरवत आपल्याला साधारणतः एक तीन ते चार मिनटं मस्त कुरकुरीत हलक्याशा बदामी रंगावर होईपर्यंत पुऱ्या तळून घ्यायचं आहे फक्त हीच पुरी नाही तर प्रत्येक पुरी मस्त तेला टम अशी छान फुलत आहे रंगही तुम्ही बघू शकता असा हा मस्त ब्राऊनिश किंवा असा हा मस्त क्रिस्पी आलेला आहे गव्हाचं पीठ आणि रवा घालून सुद्धा याला रंग अगदी सुरेख आलेला आहे इथे आपली बटाट्याची भाजी सुद्धा मस्त चविष्ट खमंग अशी तयार झालेली आहे हा चमचमीत बेत तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा आणि आपण जिन्नसात एक पाच सहा जण व्यवस्थित पोटभर खातील इतका आज तयार आहे आजची ही रेसिपी कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत मस्त खा आणि स्वस्त रहा